कर्जत तालुक्यातील निंबोडी येथे 9 एप्रिलच्या मध्यरात्री शेळ्या चोरण्यात विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर चोरट्यांनी गावठी कट्ट्याने गोळीबार केला होता. यामध्ये खंडू गरड व उत्तम बेर्डे हे दोघे मामा भाचे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या कुटुंबियांना माजी मंत्री राम शिंदे यांनी आज सांत्वनपर भेट दिली. यावेळी राम शिंदे म्हणाले की शेळी चोरांकडून शेतकऱ्यांवर गोळीबार होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेने गावातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. अशा प्रकारच्या बऱ्याच घटना यापूर्वीही घडल्या आहेत. चोरांना पकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे जेणेकरून पुन्हा अशी घटना होणार नाही. परंतु सध्या कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. यावेळी शिंदे यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य अशोकराव खेडकर, पंचायत समिती सदस्य प्रकाश शिंदे, डॉक्टर सुरेश भिसे, सचिन जाधव, संतोष कुरळे, प्रवीण खेडकर आदी उपस्थित होते. गावातच नाही तर कमीत कमी मला वाटतं 10-5 खेड्यांमध्ये भयानक अशी चोरांची दहशत निर्माण झाल्यामुळे लोक भयभीत झालेले. प्रत्येक माणूस असं झाल्यामुळं तर म्हणजे ज्याला अजून कुठं घटना घडली तर लोक बाहेर पडणार नाही आणि मग असं प्रकार वारंवार घडत असतील. लोकांना ठिकाणी जास्तीत जास्त लक्ष देऊन त्या आरोपींचा शोध लावलाच पाहिजे आणि त्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे आणि वारंवार परत असा प्रकार या गावामध्ये म्हणा किंवा आसपास तालुक्यामध्ये कुठेही घडला नाही पाहिजे. आणि हा घडलेला प्रकार म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये पहिलाच असेल. नेहमीनंतर कर्जत ओरडली आणि वासर ओरडली. वासर ओरडल्या मला जाग आली आणि म्हणलं चोरच येत त्यांना द्वारे ही मी आरडलो आणि आमचं पुतण्या आणि भाऊ पळाला जागी. भाऊ मधून पळाला, पुतण्यांनी सडकून पळालो. मग परत 2-3 जण मागून गाडी वाजली. तिथं आमची धडपकड झाली. तिथं पुलांच्या पलीकडे जाऊन आंब्याखाली बसली होती ती. आंब्याखालून तिघे जण उठली. त्याच्यामुळे गाडी चढताना मी धरलं. 6 महिन्यापूर्वी सरपंचाच्या घरी चोरी झालती असे. तर त्या ठिकाणी काय तपास लागला नाही. डिपार्टमेंट आलतं, सगळं पंचनामा वगैरे झालता, पण परत काय त्याचा तपास लागला नाही. काय नाही काय नाही असं. पूर्वी जी घटना घडली त्याच्यामध्ये प्रदीप गरड आणि खंडू गरड भरत बर्डे हे दोन आरोपी त्या माऱ्यामध्ये गावठी कट्ट्यामध्ये एकाचा पोटाला चाटून गोळी गेली तर दुसऱ्याची कानाला चाटून गोळी गेली आणि ते थोडक्यात बसवलेले आहेत. परंतु एकूणच ही या गावातली 5वी ते 6वी घटना गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये. वेळी त्याची दखल घेणं आवश्यक होतं आणि आरोपीला पकडणं गरजेचं होतं. तसं न झाल्यामुळं त्यांचा आणखी विश्वास बळावला आणि सातत्यानं या गावामध्ये शेळ्या आणि बोकडं चोरायच्या हेतूने ते येत आहेत. परंतु आता गावकऱ्यांनी त्यांना धरल्यामुळे त्यांनी गावठी कट्ट्याचा उपयोग केला आणि शेतकऱ्यांच्या वरती गोळीबार केलेला आहे. सुदैवाने ते गोळीबारातून जखमी झालेत परंतु वाचलेलेत. ती जर थोडंफार इकडे झालं तर अतिशय मोठा अनर्थ झाला असता. अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं या पोलीस स्टेशनचे आणि या ज्युरिडिक्शनचे पोलीस अधिकारी देखील इथे उपस्थित आहे. त्यांना सांगितलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आरोपी अटक झाले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा अशी घटना घडणार नाही यासाठी या परिसरामध्ये पेट्रोलिंग चालू केलं पाहिजे. पण ही घटना दुर्दैवी, कायदा सुव्यवस्था ढासळत चाललेला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये गांभीर्याने पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची भविष्यामध्ये आवश्यकता आहे. प्रतिनिधी दादा शिंदे, मायभूमी न्यूज, कर्जत. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.